शाहीर विशार डॉक्टर आझाद नायकवडी लोककला सामाजिक सांस्कृतिक फाउंडेशनच्या वतीनं पंचगंगा स्मशानभूमीला पंचवीस हजार श्रेणी दान करण्यात आल्या कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटीचे जाफर बाबा सय्यद यांच्या हस्ते अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई सहाय्यक आयुक्त विनायक औंदकर यांच्याकडे या श्रेणी सुपूर्द करण्यात आल्या सध्याच्या कोरोना संक्रमण वाढीच्या काळात पंचगंगा स्मशानभूमीत दररोज पन्नासहून अधिक मृतांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत यामुळे शेणी आणि लाकूड यांचा तुटवडा जाणवू लागलाय महानगरपालिकेसह आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेल्या आवाहनानंतर स्मशानभूमीसाठी शेणी आणि लाकूड दान करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत शाहीर विशारद डॉक्टर आझाद नायकवडी फाउंडेशननं सुद्धा स्मशानभूमीला मदत करण्यासाठी पुढाकार घेतलाय है। फाउंडेशनच्या वतीनं स्मशानभूमीला पंचवीस हजार शेणी दान करण्यात आल्या आहेत कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटीचे जाफर बाबा सय्यद यांच्या हस्ते अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई सहाय्यक आयुक्त विनायक औंदकर यांच्याकडे या श्रेणी सुपूर्द करण्यात आल्या या श्रेणीदान उपक्रमासाठी डॉक्टर आझाद नायकवडी यांच्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक पाटील अधीक्षक अभियंता सुरेश बच्चे कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या डॉक्टर रेश्मा पवार बांधकाम व्यावसायिक अजयसिंह देसाई यांनी प्रत्येकी पाच हजार श्रेणी उपलब्ध करून दिल्या यावेळी डॉक्टर प्रवीण कोडोलीकर माजी पंचायत समिती सभापती बंकट थोडगे क्रीडा शिक्षक रघुनाथ पाटील सुधाकर भादिंगरे मंदार पाटील मणदूरचे सरपंच यशवंत जाधव आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे आदी उपस्थित होते